जलजीवन मिशन अंतर्गत प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी प्रतिदिन नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण महत्त्वाचे असून यासाठी गाव पातळीवर काळजीपूर्वक सर्वेक्षण होणे आवश्यक आहे। यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन जलजीवन मिशनमध्ये चांगले काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य सभागृहात आज जल जीवन मिशन स्वच्छ भारत मिशन की ग्रामस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नियोजन देखभाल दुरुस्ती सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक मुक्ती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। गाव पातळीवर घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत सांडपाणी घनकचरा आणि उघड्यावरील उकिरडे व्यवस्थापन करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले। कार्यशाळेमध्ये प्रास्ताविक जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सुदर्शन तुपे यांनी केलेत। 1299 गावांपैकी 806 गावांचे DPR पूर्ण झाले असून 734 योजनेला जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाने मान्यता दिली आहे। त्यापैकी 205 गावांची कामे पूर्ण झाली असल्याचे प्रास्ताविकात नमूद केलेत। पहिल्या सत्रात जल जीवन मिशनची पार्श्वभूमी अंतर्गत नळ योजना आणि या विषयावर उपअभियंता अशोक घुगे, पाणी गुणवत्ता बाबत शिवाजी घुगे, पंचायत विषयावर डॉक्टर सुनील भोकरे यांनी मार्गदर्शन केले। यात ए बी आणि सी या तीन कॅटेगरीत गावांची विभागणी केलेली आहे। 341 गावं आपली ए कॅटेगरीची आहेत। की ए कॅटेगरी याचा अर्थ तिथं 55 लिटर पेक्षा जास्त पाणी साठा तर उपलब्ध आहे, स्रोत सक्षम आहेत, सगळे आपल्याकडे क्षमता पण चांगली आहे, फक्त तिथं काय आहे की डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क चांगलं नाही। मग तिथं काय करायचं आहे की एखादी वाडी वस्ती त्या भागासाठीचं आपल्याला नेटवर्क तयार करायचं आहे, तेवढंच काम आहे। बी कॅटेगरीच्या गावांमध्ये काय आहे की 40 ते 55 लिटर पाणी उपलब्ध आहे, तर त्याचा तो 55 लिटरच्या वरती जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला। आणि सी कॅटेगरीमध्ये त्या गावात योजनाच नाही आहे तुमची, तिथं नव्याने योजना करायची। आता आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गंगापूर, वैजापूर आणि पैठण हे तीन तालुके ग्रीडमध्ये टाकलेले आहेत। ग्रीडचा अर्थ असा की तिथं उद्भवापासून ते आपल्या गावातली जी पाण्याची टाकी त्याला ESR म्हणतो आपण, एलिव्हेटेड स्टोरेज रिझर्वॉयर, ESR, तिथपर्यंतचं जे काम आहे ते MJP मार्फत होणार आहे। डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याकडे एजन्सी आहे ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत राक्षस म्हणून तिचं नाव आहे, त्यांचे तज्ज्ञ आज आपल्याला मार्गदर्शन पण करणार आहेत, तांत्रिक मार्गदर्शन। तर राक्षस एजन्सीने 806 DPR बनवलेले आहेत, त्यापैकी 734 योजनांना जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन ज्याचे अध्यक्ष सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि सहअध्यक्ष आपले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतात, या समितीने जवळपास 734 योजनांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। त्यापैकी 205 गावात 5 कामं यांना वर्क ऑर्डर पण दिलेली आहेत, त्यांची कामं सुद्धा सुरू आहेत।